सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात सिलपॅक औषधांचा सडका वास येऊन त्यात मुंग्या असल्याचं आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे उपचारादरम्यान एका 4 वर्षाच्या बालिकेला रुग्णालयातून दिलेल्या सिट्रीस पी सायरप या औषधाचा सडका वास येऊन त्यात मृत मुंग्या आढळल्याचं उघडकीस आले। सरकारी दवाखान्यात मिळणारी सीलपॅक औषध खराब निघाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मारेगाव शहरातील कृष्णा तुरणकर यांची 4 वर्षांची मुलगी गुंजन हिला ताप आल्याने शहरातील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 8 जुलै रोजी 4 वाजता उपचारासाठी नेलं असता तिला सिट्रीस पी सायरप औषधाची बॉटल देण्यात आली। दरम्यान गुंजनच्या वडिलांनी रात्री 7 वाजता औषध पाजण्यासाठी सिलपॅक बॉटल फोडून त्याच्या झाकणामध्ये औषध टाकलं असता त्या औषधाचा सडका वास येऊन त्यात मृत मुंग्या आढळल्याच्या दरम्यान तुरणकर यांना शेजारच्या नागरिकांनी सोबत घेऊन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे यांनी तात्काळ या औषधाचा वाटप बंद करायला लावून सदर औषध तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। यांचं नाव कृष्णा तुरणकर, यांची मुलगी गुंजन तुरणकर दुपारच्या टायमाला ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्दी आणि खोकल्याकरिता आणण्यात आलं होतं। तेव्हा डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली। डॉक्टरांनी जे मेडिसिन लिहिलं आहे सिट्रेजन पी, त्या औषधीमध्ये घरी नेल्यानंतर जेवणाच्या नंतर द्यायला सांगितली होती। तेव्हा तिच्या वडिलांनी औषध देताना झाकणामध्ये औषध टाकल्यावर तेव्हा मृत अवस्थेत मुंग्या आढळून आल्या आणि काही प्रमाणात त्यांची स्मेलसुद्धा खूप बेकार यायची। तेव्हाच आम्ही रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडे आलो, डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि जे औषध आहे ते डॉक्टरांनी सांगितलं की हे मेडिसिन आम्ही लॅबला चेक करण्याकरता पाठवतो, एवढं सांगून आम्ही परत नेलं। आज दुपारी गुंजन तुरणकर वय 4 वर्ष ही मुलगी ताप आणि सर्दीकरिता दवाखान्यामध्ये आली होती, तर त्यावेळेला तिला औषधोपचार करत असताना सायरप सेट्रेझिन हे देण्यात आलं, सायरप पॅरासिटामॉल देण्यात आलं, परंतु ते घरी गेल्यानंतर मुलीला औषध देण्याकरता त्यांनी सेट्रेझिनची जी बॉटल आहे ती फोडली असता त्यांना त्याच्यामध्ये मुंग्यांचं असं काही अंश आढळले आणि औषधांची पण म्हणजे अशी घाण वास येत होती। त्यामुळे पुढील उपाययोजना म्हणून आम्ही सध्या त्याचं वाटप इतर पेशंटला बंद केलेलं आहे आणि हे जे औषधीय सॅम्पल आहे हे आम्ही आता लॅबोरेटरीला उद्याला तात्काळ पाठवणार आहे। नवाज शरीफ, SBN मराठी, मारेगाव। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।